कर्नाटकचा निकाल लागल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता वाढू लागली आणि सिद्धरामय्या उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या दोघांमध्येही मुख्यमंत्री पदासाठी जोरदार चुरस रंगलेली होती. या दोघांनी सुद्धा दिल्लीश्वरांच्या भेटीगाठी घेतलेल्या होत्या आणि कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या उद्या शपथ घेण्याची शक्यता व्यक्त होती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आणि अर्थातच बहुमतानंतर पुढचे मुख्यमंत्री कोण याच्या चर्चा सुरू झाल्यात. डी के शिवकुमार यांनी सुद्धा मुख्यमंत्री पदावरती दावा सांगितलेला होता. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची या दोनही नेत्यांनी दिल्लीत जाऊन भेट घेतली होती आणि सिद्धरामय्या उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी शक्यता व्यक्त होते. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाचा समावेश होतोय याची सुद्धा आता उत्सुकता असेल. कर्नाटकामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार अस्तित्वात येत आहे. आपले प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, सिद्धरामय्या शपथ घेणार असल्याचं कळतंय, या परिस्थितीत डी के शिवकुमार नेमका कोणता पर्याय स्वीकारण्याची शक्यता आहे? खरं तर कर्नाटक जिंकल्यानंतर गेल्या 3-4 दिवसामध्ये या संदर्भात काँग्रेसमध्ये मंथन सुरू होतं नेमकं काय करायचं. डी के शिवकुमार हे प्रदेशाध्यक्ष आहेत कर्नाटकमधले, त्यांच्याच नेतृत्वामध्ये निवडणुका जिंकलेल्या होत्या. पण सिद्धरामय्या हे माजी मुख्यमंत्री आहेत, कुरुबा कम्युनिटीचे आहेत आणि या दृष्टीनं सगळा विचार करता असं हायकमांडनं ठरवलेलं आहे की सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री राहतील. आता डी के शिवकुमार यांचं नेमकं काय करायचं, काही ठिकाणी अशा पण बातम्या येतात की कदाचित डी के शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री पद आणि काही महत्वाची खाती जी आहेत ती दिली जाऊ शकतात. ज्या माध्यमातून त्यांची जी महत्वाकांक्षा आहे ती देखील जपण्याचा प्रयत्न काँग्रेस करेल. पण याबद्दल अद्यापही स्पष्टता नाहीये. उद्या शपथविधी होईल असंही सांगितलं जात आहे. दिल्लीमध्ये मंथन झाल्यानंतर उद्या पुन्हा काँग्रेसच्या सगळ्या आमदारांची, विधिमंडळ पक्षाची एक बैठक होईल आणि त्याच्यामध्ये अधिकृतपणे मग नेता निवडीची प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाईल. पण कदाचित आज अगदी थोड्या वेळामध्ये कदाचित नाव जे आहे ते डिक्लेअर होऊ शकतं आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या पुढच्या घडामोडींना वेग येईल. पण एक बघावं लागेल की डी के शिवकुमार या संदर्भात नेमकं काय करतायत. पहिल्या दिवशी ते दिल्लीला आले नव्हते, त्याच्यानंतर त्यांनी काही जाहीर विधानं केलेली होती, मग नंतर परत त्यांचा मूड बदललेला होता. बघावं लागेल की त्यांचं नेमकं काय करतंय काँग्रेस. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.